नायब तहसीलदारांनी स्वतःच्या पाठीवर पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याची पोती वाहिल्याचं एक आगळं दृश्य पिंपरी चिंचवड मध्ये पाहायला मिळालंय. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र शासन पातळीवरही मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडी परिमंडळ अ या अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रात्री रवाना करण्यात आली. परंतु पोती उचलण्यासाठी माणसांची वाट न बघता पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार निगडी परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांनी कर्मचाऱ्यांमध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. अनेक शासकीय अधिकारी असे आहेत जे त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून आपल्या घरच्या कामासहित इतर कामं देखील करून घेतात. पण निगडी येथील नायब तहसीलदारानं पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी कोणतीही दिरंगाई केली नाही आणि स्वतः धान्याची पोती खांद्यावरून वाहून इतर कर्मचाऱ्यांना मदत केली आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या खुर्चीच्या पदाचे जोडे बाजूला ठेवून माणुसकीचं दर्शन घडवलंय. आजच्या युगात असे बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी पाहायला मिळतात.